स्पीड न्यूजला सुरुवात करूया. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील सत्तारांच्या शासकीय निवासस्थानी हल्ला केला होता. या हल्ल्याप्रकरणी विद्या चव्हाण, नरेंद्र चव्हाण यांच्यासह 16 जणांवर कप परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेतली. अब्दुल सत्तारांची मंडळाकडून हकालपट्टी करण्याची मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचं कोणतंही समर्थन करत नाही, मात्र विरोधकांनी ही पातळी सोडून बोलू नका अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आदित्य ठाकरेंनी सत्तारांच्या विधानाचा समाचार घेतला. आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्र्यांना सवाल विचारत सत्तारांवर कारवाई करण्याची मागणी केली. अब्दुल सत्तारांना पदमुक्त करणार का असा सवाल त्यांनी केला आहे. अब्दुल सत्तारांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून चंद्रकांत खैरेंनी सडकून टीका केली आहे. सत्तारांचा केवळ राजीनामा घेऊन चालणार नाही तर त्यांची हकालपट्टीच करायला हवी अशा शब्दात चंद्रकांत खैरेंनी संताप व्यक्त केला. आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. यात्रेत नेमके किती तारखेला सहभागी होणार हे निश्चित नसलं तरी यात्रेत सहभागी मात्र होणार आहेत हे त्यांनी आवर्जून सांगितलंय. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली तरी काँग्रेसला त्याचा काहीही फायदा होणार नाही असं वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलंय. मशाल हाती घेऊन काँग्रेस अधोगतीकडे जाणार असा टोलाही विखे पाटलांनी लगावला. अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या वक्तव्याची राष्ट्रीय महिला आयोगानं तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. सत्तारांसारख्या प्रवृत्तींना समाजानं घरी बसवलं पाहिजे अशी खोचक टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. अमरावतीच्या दिवसामधील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्वच्छता पाहून आमदार यशोमती ठाकूरांनी संताप व्यक्त केला. यावेळी ठाकूरांनी तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांना खडे बोल सुनावले. पूर्व विदर्भात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला. या भागातील युवासेनेचे 7 जिल्हा प्रमुख आणि इतर पदाधिकारी आज बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विरोधकांकडून उद्योगाबाबत केली जाणारी टीका राजकीय हेतूनं केली जाते. तसंच राज्यात नवे उद्योग आणून बेकारी कमी असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलं. आदित्य ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. सरकारनं तातडीनं ओला दुष्काळ राज्यात जाहीर करावा आणि तातडीनं भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली. दापोली रिसॉर्ट्स घोटाळा प्रकरणी अनिल परब आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. भारत जोडो यात्रेच्या शेगावमध्ये होणाऱ्या विराट सभेच्या नियोजनाकरता पाचोरा विश्रामगृहात बैठक पार पडली. या विराट सभेला पाचोरा भडगाव मतदारसंघातून 5,000 कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. अब्दुल सत्तारांनंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील रामदास कदमांनीही आक्षेपार्ह वक्तव्य केलं. सुभाष देसाई आणि अनिल परबांवर टीका करताना रामदास कदमांची जीभ घसरली. राहुल गांधींची यात्रा सोमवारी नांदेडमधील देगलूर इथं दाखल झाली आहे. नांदेडमधील गुरुद्वारापासून यात्रेला सुरुवात झाली. अटकाळी गावाजवळ यात्रेची विश्रांती आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसचे नेते कृष्णकुमार पांडे यांचं देगलूरला हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. सत्तारांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून उरणमध्ये आंदोलनं करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सत्तारांविरोधात उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. कोर्टातही जाणार आहेत. दापोलीतही सत्तारांच्या वक्तव्याचे पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला आणि फोटोला जोडे मारत आंदोलन केलं. तसंच सत्तारांच्या राजीनाम्याची मागणीही आंदोलकांनी केली. नागपूर महानगरपालिकेच्या संगणक चालक भरती प्रक्रियेबाबतच्या ठरावाविरोधात मनपाच्या संगणक चालकांनी आंदोलन केलं. त्रयस्थ संस्थेकडून नियुक्ती झाल्यास तुटपुंच्या मानधनावर काम करावं लागणार असल्याने संगणक चालक आक्रमक झालेत. सुप्रिया सुळेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अब्दुल सत्तारांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं. इंदापूर नगर परिषद ते पोलीस स्टेशनपर्यंत ही निषेध रॅली काढण्यात आली.
दौंडमध्ये कृषिमंत्री अब्दुल सत्तारांविरोधात खोके दाखवत जोडेमारो आंदोलन करण्यात आले. सुप्रिया सुळेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवाजी महाराज चौकात जोडेमारो आंदोलन करण्यात आलं. सत्तारांच्या वक्तव्याविरोधात पुरंदरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. नीरा बारामती मार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. सत्तारांच्या वक्तव्याचा निषेध केला. मंत्री अब्दुल सत्तारांविरोधात सांगलीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं. सत्तारांच्या फोटोला जोडे मारत पोस्टर्स जाळत निदर्शनं करण्यात आली. तसंच सत्तारांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आली. मालेगावात बंदिस्त पाईपलाईन विरोधात शेतकऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय. पाईपलाईनमुळे शेतीला पाणी मिळणार नसल्यानं कॅनलच्या माध्यमातून पाणी पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली. वर्ध्यामध्ये मंत्री अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. सत्तारांचे फोटो पोस्टर्स जाळून निषेध करण्यात आला. सत्तारांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात बीडमध्ये काँग्रेस आक्रमक झाली. आंबेजोगाईमध्ये काँग्रेसनं सत्तारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत निषेध व्यक्त केला. तसंच सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात कल्याणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भर रस्त्यात ठिय्या आंदोलन करून रास्ता रोको करण्यात आला. अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याचा निषेध करण्याकरता नागपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी होम हवन आंदोलन केलं. अब्दुल सत्तारांना सुबुद्धी मिळो असं साकडं घालत आंदोलकांनी निषेध नोंदवला. बारामतीत अब्दुल सत्तारांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आंदोलन केलं. यावेळी सत्तारांच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड काढण्यात आली. मंत्री अब्दुल सत्तारांविरोधात परभणीतील महात्मा फुले पुतळ्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी सत्तारांविरोधात घोषणाबाजी करत राजीनाम्याची मागणी करण्यात आली. मंत्री अब्दुल सत्तारांविरोधात कोपरगावमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. सत्तारांच्या फोटोला जोडे मारत त्यांचे फोटो असलेले बॅनर जाळण्यात आले. या प्रकरणी 12 पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. आमदार रोहित पवारांनी अब्दुल सत्तारांचं वक्तव्य संतापजनक असल्याचं म्हणत निषेध व्यक्त केला. आम्ही शांत आहोत पण कायमच शांत राहणार नाही असा इशारा रोहित पवारांनी दिलाय. सिनेमातील ज्या मुद्द्यांवर सेन्सॉर बोर्डानं विचारणा केली त्याचे सगळे पुरावे आम्ही सेन्सॉर बोर्डाला दिले असं स्पष्टीकरण हर हर महादेवचे दिग्दर्शक अभिजित देशपांडेंनी दिलेत. तसंच प्रेक्षकांना मारहाण करणं निंदनीय असल्याचं निर्मात्यांनी म्हटलंय. हर हर महादेव चित्रपटाच्या वादात राज ठाकरेंनी उडी घेतली. हर हर महादेव सिनेमाबाबत बोलू नका अशा सूचना राज ठाकरेंनी मनसे प्रवक्त्यांना दिल्यात. तर चित्रपटाकडे चित्रपट म्हणून पहा असं आवाहन त्यांनी केलं. महत्वाची बातमी आहे. जळगावातून बातमी येते. जळगावमध्ये हर हर महादेवचा शो बंद पाडण्यात आला. एनसीपीच्या म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जळगावातला हर हर महादेवचा शो बंद पाडला. इतिहासाची मोडतोड खपवून घेतली जाणार नाही असं म्हणत हा शो बंद पाडण्यात आला. जळगावातली ही दृश्य आहे. जळगावामध्ये हर हर महादेवचा शो बंद पाडण्यात आला. शिवाजी महाराजांचा इतिहास, इतिहासाची मोडतोड सहन केली जाणार नाही असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुरू असलेला जळगावातला शो बंद पाडला. ठाण्यानंतर जळगावात शो बंद पाडण्यात आलाय हर हर महादेवचा. पुन्हा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी. ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडण्यात आला होता. त्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह 100 कार्यकर्त्यांवर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल झालाय. यानंतर जितेंद्र आव्हाडांनी फेसबुकवर पोस्ट टाकत इतिहासाचा विपर्यास कुठल्या हेतूनं केला असा सवाल विचारलाय. शिवाजी महाराज विरुद्ध बाजीप्रभू देशपांडे हे महाराष्ट्र पचवेल असा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केलाय. हर हर महादेव चित्रपटावरून चांगलाच वाद पेटला. या चित्रपटावरून मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने सामने आलेत. मनसेनं संध्याकाळी प्रेक्षकांकरता मोफत शो ठेवलाय.
वेडा त मराठे वीर दौडले सात या चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप होत आहे। ज्या ठिकाणी या सात मावळ्यांनी बलिदान दिले त्या कोल्हापुरातील नेसरी गावातील नागरिकांनी या चित्रपटाला विरोध केला आहे। संभाजीराजे छत्रपतींना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना पत्र लिहून सुरक्षा वाढवून द्या अशी मागणी केली आहे। इतिहासावर आधारित चित्रपटांना संभाजीराजेंनी आक्षेप घेतल्यानं त्यांची सुरक्षा वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे। मुंबईच्या नरीमन पॉइंट परिसरात दर रविवारी सुरू करण्यात आलेला फंडे स्ट्रीट या रविवारी बंद करण्यात आला होता। या काळात एनसीपीए ते ओबेरॉय हॉटेल हा रस्ता वाहतुकीकरता सकाळी 6-10 या काळात बंद करण्यात येत होता, तो आता पुन्हा सुरू करावा अशी मागणी भाजपनं केली आहे। उद्योगपती सायरस मिस्त्रींच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जाग आली आहे। महामार्ग प्राधिकरणानं अनधिकृत कट बंद करण्यास तसा सूचना फलक लावण्यास सुरुवात केली आहे। देशातील लाखो भाविकांचा श्रद्धास्थान असलेल्या पीठाधीश्वर बागेश्वर धाम सरकार यांचा दिव्य बालाजी दरबार पहिल्यांदाच भिवंडीत आयोजित करण्यात आला। केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी त्यांचं दर्शन घेतलं। वेळीत जाग नाही आली तर तिरंग्यावर चंद्र दिसेल असं वादग्रस्त विधान त्यांनी यावेळी केलं। भंडारा जिल्ह्यातील 46 केंद्रांनाच धान खरेदीची परवानगी देण्यात आली आहे, पण अद्याप एकाही केंद्रावर धान खरेदी सुरू झाली नसल्यानं शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या दारात जाऊन धान विकावं लागतंय। तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शेती विकसित करण्याकरता सेंटर ऑफ एक्सलन्स फार्मवाईब या उपक्रमाचा बारामतीत शुभारंभ झाला। बिल गेट्स यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारला जाणार आहे। गोंदियामध्ये धान कापणीसाठी आधुनिक यंत्राचा वापर वाढला आहे, यामुळे कमी वेळात अधिक धान कापणी होत असल्यानं पैशांची बचत होते। उस्मानाबादच्या परांडा शहरामध्ये सकल मराठा मोर्चाला सुरुवात झाली। ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीकरता मराठा समाज रस्त्यावर उतरला। या मोर्चात महिला सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या। आगामी निवडणुकीमध्ये आमचा राजकीय वाटा ठरवा, अन्यथा आम्ही उद्धव ठाकरेंना जाहीर मदत करू असा इशारा शिवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी शिंदे फडणवीसांना दिलाय। फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली। केंद्र सरकारकडून THDCL संस्थेमार्फत परशुराम घाटाचं सर्वेक्षण करण्यात आलं। पावसाळ्यात घाट खचण्याची कारणं शोधण्याकरता पाहणी करून केंद्र सरकारला अहवाल सादर करण्यात येणार आहे। भिवंडीच्या किरवलीमधील पाईपलाईन रोडवर निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरून खड्डे बुजवले जात असल्याचं लक्षात आल्यावर ग्रामस्थांनी हे काम बंद पाडलं, त्यामुळे या खासगी ठेकेदारावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। ग्रामस्थांचं यावर लक्ष आहे। प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी संभाजी भिडे गुरुजींची सांगलीत भेट घेतली। सांगलीतील वाचक मेळाव्यात त्या आल्या होत्या। या दरम्यान या दोघांची भेट झाली। यावेळी मूर्तींनी भिडे गुरुजींना वाकून नमस्कार केला। नाशिक महानगरपालिका आयुक्तांनी भर सभागृहात गाणं गायलं। पालिकेच्या 40व्या वर्धापन दिनानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात आयुक्त चंद्रकांत कुलकुंडवारांनी हे गाणं गायलंय। सलाम इश्क हे गाणं आयुक्तांनी गायलंय। पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर सहकारी बँकेच्या निवडणुकीत विद्यमान संचालकांच्या भीमाशंकर सहकार पॅनलला 16 पैकी 12 जागांवर घवघवीत बहुमत मिळाले। अनुसूचित जाती जमाती गटाची जागा बिनविरोध झालेली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील 725 पांदन रस्त्यांपैकी 190 कामं पूर्ण झाली, मात्र दिवसातच रस्ते खडले असल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत। कोपरगाव शहरात कायद्याच्या जनजागृतीसाठी जिल्हा न्यायाधीश मशिदीत पोहोचले। सामान्य माणसाला कायद्याची माहिती झाल्यानं त्याच्या हातून गुन्हा घडणार नाही अशी अपेक्षा न्यायाधीश पाटील यांनी व्यक्त केली। मोबाईल चोरी केल्यानं अहमदनगरच्या धोत्री इथल्या तरुणाची हत्या करण्यात आली। या प्रकरणी जामखेड पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। न्यायालयाने 10 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। जळगावच्या सराफा बाजारातील दुकान फोडून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 3 लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे। हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले, पोलिसांकडून शोध सुरू आहे।
सांगलीतील पलूस मधील भुवनेश्वरवाडीमध्ये रस्त्यावर मगरीचं पिल्लू आढळलं. यावेळी ग्रामस्थांनी रेस्क्यू टीम मधील जीवरक्षकांनी मगरीच्या पिल्लाला कृष्णा नदीत सोडलं. मालेगाव रिसोड हिंगोली राष्ट्रीय महामार्गावरील रिसोड ग्रामीण रुग्णालयाजवळ कार उलटली. या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले. कारचं मोठं नुकसान झालं. रायगडच्या रोहा इथल्या श्री धावीर महाराज मंदिर देवस्थान ट्रस्टची वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. माजी मंत्री अदिती तटकरे यांनी उद्घाटनाप्रसंगी हजेरी लावली. वाशिममध्ये दापुरासह अनेक गावांमध्ये काकडा आरतीची सांगता करण्यात आली. अश्विन पौर्णिमेच्या दुसऱ्या कार्तिकी पौर्णिमेपर्यंत काकडा आरती करण्याची वाशिममध्ये परंपरा आहे. सिंधुदुर्गातील मातोंड गावच्या सातेरी देवीचा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी हजारो भाविकांनी देवीचं दर्शन घेत लोटांगण घालून नवस फेडला. छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. शहापूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली. जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तारांविरोधात निदर्शनं केली. यावेळी रास्ता रोको करत प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दौंडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लीगल सेलनं तक्रार केली आहे. ऍडव्होकेट सुरेश जाधव यांनी दौंड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. सत्तारांच्या विधानाचे पडसाद जळगावच्या अमळनेरमध्ये देखील उमटले. कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत निदर्शनं केली. तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शेती विकसित करण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फार्मा वाईब या उपक्रमाचा बारामतीमध्ये शुभारंभ झाला. बिल गेट्स यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारला जाणार आहे. गोंदियामध्ये धान कापणीसाठी आधुनिक यंत्राचा वापर वाढलेला आहे. यामुळे कमी वेळात अधिक धान कापणी होत असल्यानं पैशांची बचत होते. पेठ सांगली महामार्गाच्या दुरवस्थेचा निषेध करण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीनं घोडा आंदोलन सुरू करण्यात आलं. आंदोलकांनी घोड्यावर बसून प्रवास करत हे आंदोलन केलं. धुळ्यातील ग्रामीण रुग्णालयांची पाहणी दौऱ्यात केंद्रीय आरोग्य समितीनं सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधण्यास नकार देत अवघ्या काही मिनिटांमध्येच पाहणी दौरा संपवला. या प्रकरणी केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं स्थानिकांनी म्हटलंय. गोंदिया शहरात होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. नगरपरिषद प्रशासनाची परवानगी न घेता होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिले. धुळ्यातील वीज बिल थकवणाऱ्या 2000 ग्राहकांविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे. या ग्राहकांची वीज जोडणी खंडित करण्यात आली असून येत्या काळात आणखी वेगानं ही मोहीम राबवण्याचा निर्णय महावितरणानं घेतलाय. बारामती शहरातील एसटी स्टँडचं इमारतीचं बांधकाम सुरू असल्यानं कसबा येथे बस स्थानक स्थलांतरित केले आहे. यामुळे परिसरात धुळीचं साम्राज्य पसरलंय. गोंदिया जिल्ह्यात जून महिन्याच्या सुमारास सुरू झालेल्या कोरोनाच्या चौथ्या लाटेमुळे जिल्हा पुन्हा एकदा बाधित झाला होता. मात्र आता तब्बल 6 महिन्यांच्या कालावधीनंतर जिल्हा परत एकदा कोरोना मुक्त झालाय. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी उस्मानाबादमध्ये मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्त शहरात सर्वत्र बॅनर्स लावण्यात आले होते. शिरूर जिल्ह्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचा विजय झालाय. चेअरमन अशोक पवार यांच्या पॅनलनं सर्वपक्षीय घोडगंगा किसान क्रांती पॅनलचा 20-1 असा पराभव केलाय. विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भिवंडी महापालिका आयुक्तांनी करवसुलीसाठी धडक कारवाईच्या सूचना दिल्यानं तिजोरीमध्ये 7 महिन्यात 19,55,00,000 जमा झालेले आहेत. मालमत्ता कर न भरणाऱ्या 60 मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कोल्हापुरात मशाल रॅली काढण्यात आली. बुलेटिनमध्ये स्वागत. उर्वरित बातम्या
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी मध्य प्रदेश दौऱ्यावर असून खराब रस्त्यांबद्दल त्यांनी माफी मागितली. बारेला ते मांडला रस्ते कामाकरता नवीन निविदा मागून रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश गडकरींनी दिले. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची भेट घेतली, त्यांना शुभेच्छा दिल्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय. राज्यात मतदानाकरता अवघे चार दिवस शिल्लक असताना काँग्रेसच्या 26 नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला, भाजपची वाट धरली. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी ट्विट करून ही माहिती दिली. एनआयएनं टेरर फंडिंगबाबत मोठा खुलासा केलाय. दाऊद इब्राहिम आणि त्याचा जवळचा साथीदार छोटा शकीलनं मुंबई दहशतवादी कारवाया करण्याकरता दुबईमार्गे पाकिस्तानातून 25 लाख रुपये रोख पाठवल्याची माहिती मिळते. ओडिशामधील भुवनेश्वर इथं बोईता पंदना म्हणजेच बोट फेस्टिवलनिमित्त लोक लहान बोटी पाण्यात सोडतात. हा सण ओडिशाच्या सागरी वैभवाचं स्मरण आहे आणि दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला हा उत्सव साजरा होतो. दुबईमध्ये एका 35 मजली इमारतीला आग लागली. बुर्ज खलिफा जवळच ही इमारत आहे. या आगीत इमारतीचा एका बाजूचा भाग जळून खाक झालाय. पुढील आठवड्यामध्ये अमेरिकेचे अर्थमंत्री जेनेट येलन भारत आणि इंडोनेशियाला भेट देणार आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं येलन यांचा हा दौरा आहे. भारतात होणाऱ्या अमेरिका भारत आर्थिक आणि आर्थिक सहकार्य बैठकीत त्या सहभागी होणार आहेत. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा नुकतीच मुंबईहून दिल्लीला रवाना झाली. 3 वर्षानंतर देसी गर्ल भारतात आली होती, त्यामुळे मुंबई सोडताना ती खूपच भावूक झाली. सोशल मीडियावर तिने मुंबईच्या प्रवासाची झलक दाखवणारा व्हिडिओ शेअर केला. प्रियंका चोप्रानं सोमवारी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये ती पोहोचली. प्रियंका युनिसेफची अँबॅसेडर असल्याने तिनं या भागातील मुलींच्या सुरक्षेबाबत आढावा घेतला. यावेळी लखनौमधील काही जुन्या आठवणींना तिने उजाळा दिला. आई झाल्यानंतर अमोलनं आलियाला अनोख्या शुभेच्छा दिल्या. अमोलनं आलिया, रणवीर आणि त्यांच्या मुलीचा फोटो बनवला आहे. अभिनेत्री बिपाशा बासू लवकरच आई होणार आहे. बिपाशानं डान्स करतानाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. If she a baby mama, she gon' do that baby mama. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनच्या फ्रेडी या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. टीझरमधील कार्तिकच्या लुकनं अनेकांचं लक्ष वेधलं. हा सिनेमा डिझनी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर 2 डिसेंबरला प्रदर्शित होतो. भेडिया सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान वरुण धवन आणि क्रितेश सनननं बाईकवरून फेरफटका मारला. या दरम्यानचे काही फोटोज व्हायरल झाले आहेत. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे लवकरच यू मस्ट डाय हे रहस्यमय नाटक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अभिनेत्री डायना पेंटी हिनं नुकतंच खास फोटोशूट केलं. या डायनाचा ग्लॅमरस लुक बघायला मिळाला. या सगळ्या घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथं थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.